राजकारण आपण समजून घ्या. जरांगे पाटील शिवाय कोणाला देतोय? कोणाला देतोय? म्हणजे तुम्हाला काय वाटत की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे की खोटं आहे? बरोबर आहे. पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे. कोणाच्या लक्षात आलं का हे हे नकली भांडण का? भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली, ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असणारा देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे, हे भांडण आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी असणारा भूमिका घेतलीच नाही, त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसना टार्गेट करतात आहेत. राजकारण लक्षात आलं? तुमच्या राजकारण लक्षात आलं का? दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. दाखवायचे दात काय? तर आम्ही असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिव्या देतोय आणि खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं. ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का? तर नाही. का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही. मी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही. जरांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही. तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथला असणारा जरांगे पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून फसून घेऊ नका, स्वतःला स्वतःला फसून घेऊ नका. राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये, नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP.